खानापूर मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार डॉ अंजलीताई निंबाळकर यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। आपल्या शेकडो समर्थकांसह डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांनी खानापुरातील जागृत देवस्थान असलेल्या श्री 84 देवीची पूजा करून आशीर्वाद घेतला। त्यानंतर वाल्मिकी मंदिरात जाऊन वाल्मिकींच्या मूर्तीला पुष्पहार घालून पूजन केले। यानंतर शेकडो कार्यकर्त्यांसह ढोलताशाच्या गजरात पक्षाचा जयघोष करीत डॉक्टर अंजलीताई निंबाळकर मिरवणुकीने खानापूर शिवस्मारक गाठून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले। शिवमूर्तीचे पूजन केल्यानंतर त्यांनी खानापूर तहसीलदार कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रसार माध्यमांसमोर बोलताना डॉक्टर अंजलीताई निंबाळकर म्हणाल्या, आज आम्ही सर्वजण काँग्रेस पक्षातर्फे 84 मंदिरच्या आशीर्वादाने 84 देवीला आशीर्वाद घेऊन आज बी फॉर्म काँग्रेस पक्षाचा कॅन्डिडेट म्हणून आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज फॉर्म भरतो आहे आणि ह्या पुढच्या भावी 15 दिवसांमध्ये आपल्या सर्वांचा भरघोस असा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे जायचा विचार करतो आहे आणि तुमच्या ह्या अशा आशीर्वादानेच आपण सर्वजण मिळून बहुमताने काँग्रेस पक्षाला म्हणजेच तुमच्या ह्या ताईला निवडून द्या ही एक तुमच्या सगळ्यांसमोर विनंती करते आणि ही तुमची मताची झोळी आमच्या बोटीत टाका आणि खानापूरच्या विकासामध्ये सहभागी व्हा। अर्ज भरण्यासाठी शक्ती प्रदर्शनाने तहसीलदार कार्यालयात दाखल झालेल्या अंजलीताई निंबाळकर यांनी मतदारांच्या भरघोस पाठिंब्यावर आपण निश्चित विजयी होऊ असा विश्वास यावेळी व्यक्त केला।